हॅलो फ्रेंड्स, मी प्राजक्ता तुमचे माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आजची जी रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे ती थोडी स्पेशल आहे. सुजित शिंदे म्हणून एक दादा आहेत, त्यांनी मला सांगितलं होतं की जे मी येल्लो कलरचा रस्सा शेअर केलेला तर त्याची रेसिपी शेअर करा, तर आज मी ती शेअर करणार आहे. तर इथे आपण 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे, त्यामध्ये आता मीठ ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर हळद घातली आहे. तर आपण नॉर्मली जशी फोडणी देतो चिकनला तशीच देत आहे मी. तर आता इकडे तेल तापवत ठेवलेलं आहे. तेलामध्ये आता पहिले आपण कांदा घालूया, कांदा भाजून घ्यायचा चांगला आणि मग त्यानंतर त्यामध्ये थोडासा टोमॅटो ॲड करायचा. आम्ही टोमॅटो ॲड करतो ज्याला फोडणी देतो, म्हणजे इकडे कोल्हापूर साईडला ॲड करतात, बट इकडे मी आता माहेरी आली आहे तर आमची मम्मी करत नाही, आमची मम्मी प्युरी करून टाकते त्याची. तर नंतर मी ते आपण जे चिकन मीठ लावून ठेवलेलं ते ॲड केलं, ते चांगलं एकसारखं हलवून घ्यायचं, वरखाली करून घ्यायचं. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून द्यायचं. झाकण काढल्यावर ते थोडं शिजलेलं असतं मग त्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करायचं. अशा प्रकारे गरम पाणीच ॲड करायचं, नाहीतर टेस्ट पूर्णपणे बिघडते. सॉरी मी विसरले शूट करायचं, पण मी इथे सांगते तुम्हाला. थोडीशी कोथिंबीर घेतली आहे मी, 1 इंच अल्लं घेतलं आहे, 5 ते 6 पाकळ्या घेतल्यात लसणाच्या आणि 1/2 डप्पल हे घेतलं आहे ओला नारळ. देन इकडे खसखस आणि जिरे, तुम्ही तिळही घालू शकता, भाजून घालायचं दोन्ही तीळ आणि जिरे. देन त्याची एक बारीक पेस्ट करून घ्यायची या प्रकारे. तर अशी बारीक पेस्ट करायची, पाणी थोडंच घाल, थोडं पाणी ॲड करून पूर्ण बारीक, आपल्या बोटांना ते जाणवलं नाही पाहिजे इतकी बारीक पेस्ट करायची त्याची. तुम्ही पाहू शकत असाल ही पेस्ट केवढी बारीक झाली. आणि जर तुम्हाला काळपटपणा नको असेल तर नारळाची पाट काढली तरी चालते. तरी ते आपण पातेलं छोटंसं तापवायला ठेवलं आहे, कारण आम्ही सपक म्हणजे जे आळणीपाणी करणार आहोत ते फक्त आरूसाठी करणार आहोत. सो हे छोटंसंच भांडं आम्ही तापवायला ठेवलं आहे इकडे. आता त्यातलं तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण आता 2 चमचे मसाला ॲड करत आहे. 2 चमचे करायचं, जास्त केला तर मग खूप मसालेदार होऊन जातं ते. आणि हा मसाला चांगला परतवून घ्यायचा तेलामध्ये, तेल मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला परतवून घ्यायचा, म्हणजे तो चांगला भाजला जातो आणि चांगली टेस्ट लागते त्याची. असे व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये आपण जे आळणीपाणी काढलं आहे चिकनचं तर ते टाकणार आहोत आणि थोडे पीस टाकणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला हवं तेवढं आळणीपाणी आपण मसाल्यात ॲड करू शकतो आणि जेवढं आळणीपाणी करायचं त्या अकॉर्डिंगली आपण मसालासुद्धा वाढू आणि कमी जास्त करू शकतो. तर इथे आम्ही असं एवढं आळणीपाणी टाकलेलं आहे. आता याला चांगली उकळी फुटू द्यायची, म्हणजे ते पूर्णपणे मसाल्यामध्ये एकजीव होऊन जातं आणि त्याची टेस्ट छान लागते. तर आता हे उकळू देऊयात आपण इकडे. तर अशा प्रकारे आपलं आळणीपाणी रेडी आहे. तर कसं छान दिसत आहे तुम्ही बघू शकता आणि खरंच खूप टेस्टलासुद्धा छान लागतं. म्हणजे ज्यांना कुणाला तिखट आवडत नाही किंवा आता आजकाल ट्रेंड आला आहे की आळणीपाणी खायचं, तर खूप छान लागतं हे, नक्की ट्राय करा. ट्राय केल्यानंतर मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आपल्या घरात जी लहान मुलं असतात त्यांच्यासाठी खूप छान असतं, हेल्दी असतं आणि टेस्टीसुद्धा लागतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.